पॉवर त्यांची काय ताकद एक आहे ती बघायला खूप आवडते, त्यांचे आयडियाज. तर आम्ही ज्या प्रकारे एकांक केल्या त्या आता होतात, तशा प्रकारे नाही होत पण वेगळ्या प्रकारे होत आहेत. हे येतो मला, मी हेच करतो. अशी जी चालेल याला स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणतात, याला मुद्राभिनय म्हणतात, याला एक्सप्रेशन्स म्हणतात, याला डिलिव्हरी म्हणतात, याला पंचेस म्हणतात, असं काही माहीत नव्हतं. बरं आम्ही काय रणवीर सिंग किंवा शाहरुख खान सलमान खान नाही की 150-200 कोटी कमावून ठेवले. थोडस मेंटेन करायचं म्हटल्यावर तो असतील आपल्या राशीला पोचले. मंडळी नमस्कार, मी संतोष कामगावकर, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, 80च्या दशकाची गोष्ट आहे. 80च्या दशकामध्ये आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये म्हणा किंवा नाट्यसृष्टीमध्ये म्हणा, एक नवीन विनोदवीरांची फळी तयार झाली. म्हणजेच नवीन विनोदवीर यांचं सर्व प्रेक्षकांनी स्वागत केलं. त्यामधलाच एक विनोदवीर आज आपण ज्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, आणि आपण चक्क त्याच्या घरामध्ये बसलेलो आहोत त्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. तर मंडळी, या विनोदवीराचं नाव आहे विजय पाटकर. नमस्कार विजय दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे. आपल्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून आंधळी कोशिंबीर चालू होती. कधी मी तुला पकडण्याचा प्रयत्न करायचो, कधी मी सापडायचो नाही, आणि आज शेवटी आपण गप्पा मारण्यासाठी भेटलो. हा, मी तुझी ओळख जरी विनोदवीर म्हणून करून दिलेली असली तरी देखील हा विनोदवीर फक्त विनोदवीर राहिला नाही. काळाच्या ओघामध्ये पुढे येता येता अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या अंगावरती घेतल्या. म्हणजे मग त्याच्यामध्ये दिग्दर्शन आलं, निर्माता झाला, बरं मराठीच नव्हे तू हिंदी चित्रपटांमध्ये देखील स्वतःची छाप पाडलीस. एवढं सगळं पाठी वळून बघत असताना आज वयाच्या 61व्या वर्षी नक्की काय भावना आहेत? भावना ते जे बरंच करायचं राहिले, अजून खूप करायचं राहिले. ते काम करत राहिलो, चांगलं काम वाईट काम सगळंच करत राहिलो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडते अशी नाही. नट म्हटल्यानंतर तो कधीही तृप्त नसतो. तसं मी काय तृप्त नाही आहे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, चांगल्या गोष्टी अजून घडायच्या आहेत. प्रेक्षकाने, नशिबाने आणि देवाने साथ दिली तर त्या गोष्टी होतील, लवकरच होतील. करायच्या आहेत पण बरंच करायच्या, अजून बरंच करायच्या, खूप करायचे. आता वराडी वाजंत्रीमधून आत्ता कुठे तुला मोकळीक मिळालेली आहे, आता काय नवीन प्रोजेक्ट हातामध्ये आहेत, काय आहे नजरेसमोर? आहे का ना, तो वराडी वाजंत्री माझा सिनेमा रिलीज होऊन गेला. त्यात आता आमचं 23 डिसेंबरला सर्कस लागतोय, उद्यापासून त्याची धावपळ चालू होते. पोस्टर रसिकांनी बघितलं असतीलच डिजिटलवर. उद्या आमचा 2 डिसेंबर उद्या ट्रेलर रिलीज होतोय आमचा, त्याची धावपळ आहे सगळी. मग 6 चला हवं उद्या, मग 10 हास्यजत्रा, त्याच्यामध्ये आणि कुठे कुठे जायचे. एवढा मोठा सिनेमा आहे सुरेश शेट्टीचा, त्यामुळे तो आहे. आणि त्या 23 डिसेंबर म्हणजे नवीन वर्षात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत मला, ज्या रुजू होऊ घातलेत. नवीन प्रोजेक्ट मी चालू करतोय. अच्छा, भूतकाळामध्ये तुला न्यावंसं वाटतंय आज आम्हाला, ते म्हणजे 81 सालामध्ये. आजही तुला आठवत आहे का सिद्धार्थ कॉलेजच्या त्या आठवणी? ते विसरू शकत नाही ना, तिथे सुरुवात आहे. म्हणजे अजूनही मला कोणी परीक्षक म्हणून बोलवलं, एकांकिका स्पर्धेला परीक्षक म्हणून मला बोलवलं, मला खूप आवडतो. किंवा ते नवीन मुलांची ऊर्जा, नवीन मुलांची जी एक पॉवर आहे, एक ऊर्जा पॉवर, त्यांची काय ताकद एक आहे ती बघायला खूप आवडते. त्यांचे आयडियाज, कारण आम्ही ज्या प्रकारे एकांक केल्या त्या आता होतात, पण तशा प्रकारे नाही होत पण वेगळ्या प्रकारे होत आहेत. आज खूप म्हणजे भविष्यातले मला दिग्दर्शक, नट, लेखक मला दिसत आहेत. तसंच असतं, एक काळ जातो नंतर लोक येतात, चांगलं काम करतात, ते चांगलं काम बघायला आवडतं. कुठेतरी त्यातल्या तर काही गोष्टी वापरता येतात, किंवा नवीन मुलं जर मला ॲज अन ॲक्टर म्हणून यूज करता आली तर चांगलं असतं ना. कारण नवीन मुलं म्हटल्यानंतर तेच पुढचं भविष्य,
सिनेमाचं फ्युचर, नाटकाचं फ्युचर तीच आहे, तीच मंडळी आहे, कुठे जाणार ती. तू आज नवीन मुलांबद्दल बोलतोस पण कधी कधी तू पण एक नवीन मुलगा होतास, कसं काय अभिनयामध्ये येणं झालं? म्हणजे आम्ही तर असं ऐकलं होतं की येता क्षणीच तू पाठवळवली होतीस. काय प्रसंग होता तो? आम्ही 80 साली सिद्धार्थ कॉलेजची एकांकिकाची रिहर्सल झाली होती, परस्पर पावणे 12 ही एकांकिकेची तालीम झाली होती. सतीश पुळेकर डिरेक्टर, त्यात प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, आमचे मनोहर फडणीस, किमी कामिनी किणी, अशी सगळे होते. मी गेलो, 3 दिवस तालीम गेली मी. 3 दिन वाक्य मला काय तरी 2 होती. अच्छा, 2 वाक्य. काही काही माहीत नव्हतं, काहीही माहीत नव्हतं. एकांकिकाच काय, स्पर्धा काय, नाट्य स्पर्धा काय, काही बघितलं नव्हतं, काही माहीत नव्हतं. म्हटलं काय 2 वाक्यासाठी कुठे दिवस घालवणार. म्हटलं 6 तालीम, रात्री 10, 10:30, 11 तालीम करायची, 2 वाक्य परत तेच करायचं. मी 3 दिवस तालीमला गेलो, 4th दिवशी पळालो. पळालो म्हणजे डायरेक्ट एकांकिका बघायला मी आलो. अच्छा, ही कुठे बघायला आला? ही उन्मेष, तेव्हा उन्मेष होती, INT उन्मेष अशी स्पर्धा व्हायच्या. तो उन्मेषची स्पर्धा होती, एल्फिन्स्टन कॉलेजला ती होतं. तिथे तिथे स्टेज असे ना होता, त्यांचा तो कोर्ट आहे, बॅडमिंटन कोर्ट होता, त्या कोर्टवर त्यांनी ते विंग्सवर लावल्या होत्या आणि तिकडे स्पर्धा होत्या. बघितलं, म्हटलं धमाल. एकांकिका तरी नंबरात आली होती वाटते, दुसरी का तिसरी आली होती, दुसरी होती, आय डोंट एक्झॅक्ट आठवत नाही मला. पण प्रदीप पटवर्धन, श्रीमंत वाडकर जे परफॉर्मन्स करत होते, म्हटलं हे येतो मला, मी हेच करतो. मी असे चालेल, याला स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणतात, याला मुद्राभिनय म्हणतात, याला एक्सप्रेशन्स म्हणतात, याला डिलिव्हरी म्हणतात, याला पंचेस म्हणतात, असं काही माहीत नव्हतं. पण मी चालीत असताना जे काय करायचो, एक्स्टेम्पो करायचो, लोक हसायची मला, लाफ्टर यायचं मला तेव्हा बसून. पण त्याचं हे याला त्याला असं असं म्हणतात असं मला माहीत नव्हतं. तर बघितलं, म्हटलं मजा आहे, अरे वा छान छान, गुड गुड, अरे पट्या मस्त केलं काम यार. तर अशा याने पट्याची आठवण काढायला मिळाली मला, प्रदीप पटवर्धनची. तर मजा, पण तसं तरी लक्ष नव्हतं माझं. मी 81 साली आमच्या जेवण वाडकर म्हणाले, चल विजय चांगला नटेस तू, बरा आहे, काहीतरी बरं करतो, चल कर कर. म्हटलं बघूया, करूया. तर मग तालमीला गेलो, मग सतीश पुळेकरनी मला बघितलं, त्यावेळेस मध्ये भांग, मोठे केस, ते लॉंग नेक शर्ट वगैरे घालून, मी टी शर्ट, हां म्हणजे काय 81 म्हणजे बापरे, एवढे केस, एवढे केस, तसे तो कुच्चा तो आणि मध्ये भांग, असे केस. म्हणजे सतीश पुळेकरनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, वाड्या इकडे जे कोण इथून तिथून मिथून आले आहेत ना, त्यांना सांगायचं रोज येते तालमीला, नंतर आत्ता निघायचं, आत्ता निघायचं, नंतर 2 दिवस येईल आणि मग दांड्या मार. त्याला आठवत होतो सतीशला, मी पळत होते. आणि मग लागलो मला तर इंटरेस्ट निर्माण व्हायला लागला तालमी, जरा थोडंसं मी सिन्सिअर झालो. आणि ती एकांकिका आमची पहिली आली, ती पहिली आली 81 साली, पहिली आली. आणि त्यापासून जे काम वेळ लागलं अभिनयाचं, त्यात परत झालं की 81 सालीच ही काहीतरी जानेवारी फेब्रुवारी झाली स्पर्धा, नंतर ऑगस्टला आपली INT उन्मेष व्हायची परत. त्या धिंड मी केली होती, त्या धिंड करत असताना सॉरी त्याच्या अगोदर मी हे पहिली चोरी, माझी पहिली चोरी केलं ते हे TV कॉम्पिटिशन, दूरदर्शनला. त्याच्यानंतर केलं होतं आम्ही ही कुठली निरोप, निरोप निरोप केली. त्यात छोटा रोल होता, पण त्यात मला सपोर्टिंग ऍक्टर एका ठिकाणी बेस्ट कॉमेडी मिळालो, बेस्ट कॉमेडी नाही सपोर्टिंग ॲक्टर्स मिळालो, असं काहीतरी सर्टिफिकेट मिळालं, काहीतरी मिळालं, लाफ्टर टाळ्या टाळ्या आल्या. त्याच्या पुढच्या वर्षी नंतर मग मला घेऊन सतीशने धिंड केलं. तर माझा मेन रोल नव्हता, मेन रोल हर्षर शिवशरण, त्यात एक व्हॉलंटिअरचं कॅरेक्टर क्रिएट केलं होतं माझ्या स्टाईल स्लॅपस्टिक कॉमेडी जरी करून. आणि ते अख्खं कॅरेक्टर सतीशने बांधलं आणि त्याला एका ठिकाणी मला बेस्ट कॉमेडी मिळालं आणि एका ठिकाणी मला बेस्ट ॲक्टर मिळालं. म्हणजे त्या वर्षीचं भक्ती बर्वेने ती बघितली एकांकिका आणि उत्कृष्ट
विनोदी अभिनेता म्हणून निर्माण केलं आय एन डीला. त्याचा पहिला मानकरी मी. तिथून ती सुरुवात झाली. ती अजून आहे आय एन डी. म्हणजे आता किती वर्ष आली, 81-2022. तर तिथून मग काय मग मॅड. आता बोलताना स्लॅपस्टिक कॉमेडी किंवा मुद्राभिनय याचा उल्लेख केलास आणि मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तू त्याचा वापर केलायस तुझ्या एकूण अभिनय करिअरमध्ये बघायचं झालं तर. हे असंच सुचलं, उपजत होतं की काही कारण होतं त्यामागे? कारण होतं थोडंसं. कारण होतं असं की उपजत अशासाठी आलं की सुरुवातीला मी स्टॅमर होतो, जास्त बोलायचो नाही मी, स्टॅमरिंग करायचो मी. तर स्टॅमरिंग नंतर मी विचार केला तर स्टॅमरिंगमध्ये स्टॅमरिंग नव्हतं ते, माझा जो स्पीड होता ना विचार करण्याचा तो अजूनही आहे. अजून मी जो बोलतो आणि माझ्या विचार करण्याचं बोलण्याच्या तिप्पट विचार करतो मी, सुस्त मला म्हणा किंवा आणि मग तुम्ही बाकीच्या खूप फास्ट बोल. आता मी इंटरव्ह्यू देतो म्हटलं थोडंसं सावकाश बोलतो आहे, अदरवाईज मी खूप फास्ट बोलतो. नाही काय संतोष काय म्हणतात काय म्हणतात तिकडे, मी इम्पावर गेलो इम्पावर मी इकडं. मला जेवढं जे मी करतो ना ते मला सगळं सांगायचं असतं. लहानपणी मी ते करायचो, एका मी खूप गोष्टी बोलायचा सांगायचा प्रयत्न करायचो. त्यामुळे मी स्टॅमर व्हायचो, मी स्टॅमर व्हायचो मी. ते नंतर आता हळूहळू ती एक शिथिलता आली, शांतता आली, एक्झॅक्टली कुठे काय बोलायला पाहिजे हे कळलं, त्यामुळे स्टॅमरिंग आपोआप गेलं. फक्त अजूनही स्टॅमरिंग कधी कधी होतं मला, होतं की जेव्हा खूप भांडायचं असेल मला, खूप बोलत असेल, खूप घाई असेल, तर मी असं होतं माझं, असं अजूनही होतं माझं ते, की बिकॉज आय थिंक्स लॉट अँड फास्ट. तर त्यातनं मी बाहेर पडून पडून नंतर मग काय मजा केली. मग मुद्राभिनय, मुद्राभिनय ते मला, मी तर म्हणतो मी स्टॅमरर होतो ते मला वरदान ठरलं. ते वरदान ठरलं. ते कालच मी अजय देवगण बरोबर ॲड केली, एका जंगली रमीची ॲड केली. सुद्धा तेच होतं, मला एक्सप्रेशनसाठी घेतलं. वासन बाला म्हणून डिरेक्टर होते, ते म्हणलं यार आपका एक्सप्रेशन देखने को बहुत मजा आता है. बोलो वही बचपन से तो वही तो कर रहा हो. तो मैं मतलब दोन डायलॉग जर दिले ते माझ्या स्टाईलने मी ते डिलिव्हर करतो. मतलब ह्यात काय करते काय कसं. आता नॉर्मली एक डायलॉग असा होता की आपको प्राइज मिल रहा है 2 करोड. तो अच्छा 2 करोड प्राइज मिल रहा है 2 करोड. आपण मी त्यात कसं व्हेरिएशन करायचं, अच्छा म्हणजे प्राईज मिळ रहा है 2 करोड. ते लेट होतं ना, विश्वास नाही, नॉर्मल ऐकलं मी, अच्छा म्हणजे प्राईज मिळ रहा है 2 करोड. म्हणजे प्रोसेस ती झाली, एक्सप्रेशन लाईक मला चान्स मिळाला, तसं कुठे अंडरलाईन करायचं, ही माझी एक स्टाईल आहे. ती मी वर्कआउट करून मी त्या गोष्टी हल्ली करतो. नाटक असो किंवा चित्रपट असो, तू विनोदाच्या अंगानच गेलास, याच्या मागचं कारण काय? नाही कारण ते चांगलं जमतं मला. उगाच 28 मी कधी केलं नाही की आता सिरियस करतो मी, आता मी हे करतो, असं मी काही करायचा प्रयत्न केला नाही. बरं त्या कॉलेजच्या काळातसुद्धा मी सिरियस भूमिका केली होती, त्यात मला प्राईज पण मिळालं होतं. बरं थर्ड बेस्ट ॲक्टर मला मिळालं होतं, पण मला मिळालं होतं. म्हणजे मी थोडासा काय ना अपील झालो मी त्या माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, सुद्धा मी अपील झालो, पण मुद्दा म्हणून करत नाही. हां आता अनुषंगाने कसं नाटक, आता 10x10 नाटक केलं होतं, तो क्लायमॅक्स थोडा सिरियस होता, तुम्ही करायचो. पण आपण कसा डिलिव्हर करायला पाहिजे, आपण कसा तो परफॉर्म करायला पाहिजे हे आता ते कळायला लागलं. त्याही कळायचं नाही की आता हे माझं कॅरेक्टर आहे, आता हे सिरियस किती होईल, कसं होईल, त्याचे परफॉर्मन्सप्रमाणे तो एक तिची एक ब्लेंडिंग पाहिजे. ते आता ते करून 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 कळायला लागले. आता झाली 35-40-38 वर्ष जी काय झाली आहेत, त्याचं एक अनुभव शिदोरी जी जमा झाली आहे माझ्याकडे, ते करत 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 आता इथपर्यंत आलो आहे. पण मी 2 हिंदी सिनेमे केले, तर दोन्ही सिरियस होते, डिरेक्ट केले मी ते. एक होता लाईफ इन डार्क नावाचा, जो याची मुलं असतात कुठली म्हणतात ती काय म्हणत रिमांड होम, रिमांड होमची मुलं, त्याच्यावर सिनेमा होता. आणि रिवायत नव्हता सिनेमा, रिवायत मला वाटतं भ्रूणहत्येवर, भ्रूणहत्येवर. मी नेमका याच प्रश्नाकडे येणार होतो की विनोदी अंगाने जाणारा तू या गंभीर गोष्टींकडे कसा काय वळला? नाही कसं दर्शनामध्ये बरोबर नाही, कसं असतं एकांकिका स्पर्धा इतक्या महत्वाच्या आहेत, म्हणून मी अजूनही बघतो एकांकिका स्पर्धा. तुम्हाला खूप शिकवून जातात, भले तुम्हाला नाही करायला मिळालं ना, तर तुम्ही जाऊन बघा. आम्ही बघितलं, त्यावेळी बघायचो, त्यावेळी नाही बघायचो,
ते आम्हीच ग्रेट करत बसलो. त्याच्यानंतर मी बँकेत गेलो, बँक ऑफ इंडिया. तिथे मला शरद सावंत, राजन दामाणी, विनोद हडप, सुधीर कवडी, रवींद्र दिवेकर ही मंडळी जी नाटक कोळून प्यारली होती, सिनियर्स माझी, त्यांच्याबरोबर काम करता आलं मला. ते मला जमत नव्हतं, पण मी शिकत होतो, त्यांच्याकडून शिकत होतो. तर ते त्या लेवलला असताना इतकं डिस्कशन केलं, इतक्या गोष्टी केल्या, त्यानंतर मला सोपं गेलं. नंतर ते राजन तामाणींचे टोमणे मिळालेत. अरे राजन तामाणी तो हसत हसत जे काय बोलतो हसत हसत बाडे मस्त आहे, पण ते असं केलंच ना असं तर मग मजा येईल असं याच्या बरंच असतो. बोलताना तर एवढंच बोलतो, पण ते नंतर कळ अरे बापरे हे बरंच काय करायचं. जुगलबंदी पाहिजे काय अशी कधी? नाही नाही जुगलबंदी वगैरे आहे, जुगलबंदी अशी नाही. खूप चांगले मित्र होतो आम्ही. शरद सावंतसारखा खूप छान रायटर होता, काळाच्या पुढचा रायटर होता. म्हणजे त्याचं एक नाटक पंडित सत्यदेव दुबेंनी केलं होतं, पिसापचं गॉगल नावाचं नाटक. असं शरद सावंतच्या एकांकिका मी केल्या, दोन एकांकिका त्यांनी लिहिल्या होत्या. दोन एकांकिका बेस्ट डिरेक्टरचा प्राईज मिळाला होता दोन्ही. त्यामुळे असे वेगवेगळे सुधीर कवडी, विनोद हडप यांच्यावर प्रत्येकाची थिएटरबद्दलची एक वेगळी कॉन्सेप्ट होती. ते शिकता आलं, ते मला बँकेच्या लेवलला मिळालं इतकं 20 वर्षापूर्वी. त्यामुळे रिवायत वगैरे किंवा लाईफ इंडात कारण मग सिनेमाचे आमचे गुरु हेमचंद्रा, पुरुषोत्तम बेरडे हे सगळे मिळाले, त्यांच्याकडे कामं केली, बरंच काम केलं, त्यांच्याकडनं शिकता आलं मला. आज मला हातात कॅमेरा म्हणून दिला तो पुरुषोत्तम बेरडेने दिला होता कर शूट त्या काळात. दुसरा तिसरा सिनेमा होता तू शूट कर, अरे हे सगळं तू सांगतोस ना, त्यावरून मला एक अभ्यास तुझ्याबद्दलचा की तू एक अशी पिढी किंवा एक असा कालावधी रिप्रेझेंट करतोस चित्रपटसृष्टीचा की ज्याच्यामध्ये मागे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे, तुझा स्वतःचा 80, 90, 2000 पर्यंतचा काळ जो तुम्ही सगळ्यांनी गाजवलात, ज्याच्यामध्ये तुझ्या सोबतीला असणारे भन्नाट कलाकार म्हणजे अगदी प्रशांत दामले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सगळ्यांचा, आणि आता तू गेली 20 वर्ष नवीन पिढी पण बघतोयस काम करताना, ज्यांना तू दिग्दर्शन पण करतोयस, या सगळ्यामध्ये मला विचारायचं आहे तुझ्या स्वतःच्या काळाबद्दल, ज्या काळामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतचा एक वेगळा बॉन्ड तुझा आहे. म्हणजे वाड्यादादाबरोबर जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा देखील त्याने तेवढ्याच सेन्सिटिव्हिटीने सांगितलं होतं. काय लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरची कशी ओळख, काय कशा पद्धतीने पुढे? त्याचा बॉन्ड ना मला नाटकात यायच्या अगोदरपासून होता. कुठे भेट झाली तुमची? तो असा की माझा भाऊ, मधला भाऊ माझा कुंदन पाटकर, तो आता हयात नाहीये, तो आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकत्र शाळेत होते इंडियन हायस्कूलला. ते शाळेत पण लक्ष्मीकांत बेर्डे काही नव्हतं. त्यानंतर कॉलेजला, भवंश कॉलेजला होते ते, चौपाटी भवंश कॉलेज, तेव्हा पण ते एकत्र होते. तेव्हा ज्या साहित्य संघातून लक्ष्मीकांत बेर्डे करत होतं ते मला भेटला एकदा ऑपेरा हाऊसला, पिक्चर बघायला गेलो, तिथे तर राहायचं होतो आमच्या कुंभारवाड्यात, आम्ही भेंडी बाजारात. ती ओळख काय भाऊ कर जा विजय काय नाव विजय पाटकरच्या अशी ओळख सुरुवातीला. म्हटलं कोण ना, कुंदनला विचारलं माझ्या भावाला, म्हटलं कोण हा, लक्ष्मीकांत बेर्डे कॉमेडियन आहे, नाटक बिटक करता, त्यावेळी काहीच माहीत नव्हतं, काहीही माहीत नव्हतं. अच्छा लक्ष्मी बेर्डे, अच्छा अच्छा अच्छा. नंतर सगळं फिरून तिकडे यायचं होतं ना, मग जेव्हा नाटकात काम करायला तेव्हा विचारायचं मग काय कुंदन कसं आहे, तर ओळखायचं ना तो कुंदन आमचं असं कधी सुरुवातीपासून बॉन्ड असल्यामुळे बॉन्ड निर्माण झाला. तो कुंदन पाटकरच्या बरोबरचा म्हणजे माझा भाऊ होत होतो, माझा भाऊ त्याचा मित्र म्हणजे भाऊच ना, तर त्यालाही माझ्याबद्दल एक आत्मीयता होती, एक सांभाळायचा हे पाट्या जवळ राहायचो. परत तुझ्या नाटक करायला लागलो उचल बांगडी टोरटोर, तेव्हा मग मला बोलवायचा, मग मी टॅक्सीत बसून त्याच्याबरोबर शिवाजी मंदिर किंवा पार्ल्यात टॅक्सीने जायचो, त्याच्याबरोबर गप्पा मारत मारत बरं जायचो. असं ते एक बॉन्डिंग सुरुवातीपासून निर्माण झालं. मग सिनेमे आले, त्याचा तिसरा चौथा सिनेमा असेल तुझ्या वचून कर्मेना, आमच्या सगळ्यांचा पहिला सिनेमा, विजय पाटकर, जयवंत वाडकर, राजन ताबाणी, चेतन दळवी आणि वर्षा उजगावकर या 5 जणांचा पहिला सिनेमा तुझ्या वचून कर्मेना. तेव्हा तो दामू गिंगरे डायरेक्टर, ते दामू गिंगरेने मला एकांक वगैरे बघितलेलं आहे, तर तशी ओळखतो पहिल्या सिनेमापासून
दडपण वगैरे आले असं काही नव्हतं का दाऊ इंग्रज डिरेक्टर सगळी आपली मंडळी आहे. फक्त दडपण आलं होतं की पहिल्यांदा अशोक सराफ बरोबर काम करत होतो. अच्छा, पहिल्यांदा ती घटना पहिला सिनेमा पहिला शॉट अशोक सराफांबरोबर आणि सुद्धा एक 10-12 फुटावर पॅरापिटर शॉट कडाक्याची थंडी तेव्हा तुला टेन्शन आलं मला म्हणजे एकदा वर छोटो का धाळ उतरू शकत नव्हतो मी चढलो तर जवळ 2 तास मी तिकडेच होतो वरच पॅरापिटवरच असा बारीक थंडी म्हणजे बाबा कोल्हापुरी थंडी तुझ्या वचून करमेला तोच सिनेमा पहिला अशोक सराफांबरोबर अशा अशोक सराफांपर्यंत पहिला सिनेमा आणि त्यात परत असं झालं की दुर्दैवी घटना होता होता राहिली. असं सीन होतं की ते मामा अशोक मामा म्हणजे अशोक सराफ ते ऍडमिशनचा पाईप घेऊन चढतात पॅरापिटवर बसतात आणि मी पकडतो काय इथून कुठं म्हणून नाही बायकोने दरवाजा बंद केला म्हणून मी इथून येतो बायकोचे नाव सांगून दरवाजा टाकताय काय चला पोलीस स्टेशनला चला त्याच्यामुळे मी त्याला घेऊन जातो तर तो मामा ऍडमिशनचा पाईप घेऊन चढला आणि नेमका पॅरापिटपर्यंत पोचला आणि तो पाईप तुटला म्हणजे अशोक मामांना असं घेऊन तो पडला असता एक 10-12 फुटांना असं उलटा तेवढंच पॅरापिटवर बसल्यामुळे ते राहिलो तेवढा शॉट फक्त मिळाला होता. पण त्यावेळेला नेट वगैरे काही नव्हतं कुठली 85 कुठली नेट तिथून फाईट बीट काय होतं फाईट बीट अशी काही नव्हती ना की असं चढला तो म्हणजे आणि आपला मराठी सिनेमा 85 वगैरे आता तरी खूप आपण आताही तसे नाही अप्रोच पण त्याच्यात काहीच नव्हतं. पण मग ही रिस्क घेऊनच काम हो मामा तर बापरे त्यावेळेस मामा म्हणजे मी थरथर होतो नंतर थंडीने आणि भीतीने पहिला वेळेला सीन आणि काय घडतं यार ते झालं पण मामा गेला थांबला तो चक्कर म्हणून आला त्याने सीन परत कंटिन्यू केला परत सीन कंटिन्यू केला तो आणि पूर्ण केला ही पहिली म्हणजे अशोक मामाबरोबरची ओळख आणि मग अशोक मामा इतकी वर्ष मी अशोक मामाबरोबरचं एक माझं एक कोइन्सिडेंस आहे मी आयुष्यात पहिलं डबिंग केलं डबिंग चक्के म्हणजे नावाचा सिनेमा होता तर मी नव्हतो एका कॅरेक्टरचं मला डबिंग करत होतो तर मी डबिंग केलं त्याच्यावर तिकडे दुसरा ॲक्टर होता को ॲक्टर होता अशोक सराफ पहिल्यांदा का म्हणजे पहिलं डबिंग को ॲक्टर अशोक सराफ मी पहिला सिनेमा केला को ॲक्टर अशोक सराफ मी पहिली सिरियल केली को ॲक्टर अशोक सराफ मी पहिला सिनेमा प्रोड्यूस डिरेक्ट केला एक उन्हाळ दिवस पहिला ॲक्टर अशोक सराफ तर अशोक मामाबरोबर एवढे माझी गोंभलेलं कोइन्सिडन्स आहे एवढा मोठा आणि मग सगळ्यांनी अशी हेल्प केली सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवला तर मग या गोष्टी आता करत आलो पण सिरियस म्हणजे जो पॉईंट आपला राहिला सिरियस कसं करतो ते इतकं सगळं शिकल्यामुळे ते माहिती होतं एक ॲप्रोच अदर ॲक्टर नाही पण डिरेक्टर म्हणून काही गोष्टी ज्या ट्रीट करायच्या त्या माहिती होत्या मला बिकॉज इतकी वर्षे थिएटर केल्यामुळे तो एक्सपिरियन्स होता एक मग विज्युअली कसं करायचं ते एन चंद्रा पुरुषोत्तम बेर्डे ह्यांनी शिकवलेलं होतं. एन चंद्राचा उल्लेख केलास म्हणून मराठी प्रेक्षकांच्या मनावरती तू राज्य करतच होतास पण या सगळ्याबरोबर तुझं हिंदीकडे येणं झालं कसं काय हिंदीकडे येणं झालं अगदी म्हणजे नशीब तो केतन मजदेकर म्हणून चंद्रांचा मेवणा त्यांच्या बायकोचा भाऊ तो साहित्य संघात वगैरे यायचा तर त्याने बघितलं होतं मला घेऊन गेला म्हणजे एन चंद्रा सिनेमा करतात एन चंद्रा माहीत नाही काय तुम्ही मोठा सिनेमा केला नव्हता ना त्याचा तर हिट झाला होता प्रतिघात त्याच्या अगोदरचा सिनेमा ऐकलं सिनेमा बघितला नव्हता मी दुसऱ्या दिवशी गेलो त्यांच्या वरळीच्या चाळीत भेटलो बसली आपली काय व्हिडिओ टेस्ट वगैरे त्यावेळी काही प्रकार नव्हता ते बसले होते मी दरवाज्यातून उभा दरवाज्यातून असं आत आलो मी नाव काय विजय भाटकर ॲक्टिंग बिक्टिंग म्हटलं थिएटर करतो डान्स बिन्स करता येतो हो डान्सर आहे म्हटलं मी ठीक आहे परवाई म्हटलं हा सिनेमा काय आहे किती मोठा आहे काही माहिती आहे त्याच्याबरोबर आपले मित्र जयवंत वाडकर वाड तू पण चल
चल तू पण माझ्याबरोबर चल. अच्छा मी घेऊन गेलो. वाड्याची वरणी लागली तिकडे. मग कोण किती मोठा सिनेमा आहे तो. मला पहिला सिनेमा मी जो केला आहे ब्रिटानिया हॉटेलमध्ये मेरा डस्टेडला, तो पहिला दिवस शूटिंगचा आमचा. हात धोक्यात आहो बाजू असे पोच दे ना पताशाला घ्या तेलुगू पताशाला घ्या मग बघतो वगैरे तो सिक्वेन्स आम्ही केला. तो आमचा पहिला दिवस जॉनी भाई तिची ओळख आमची. आम्हाला तर चंकी पांडे झिरो आहे. मग कळ त्या सिनेमात अनिल कपूर आहे माधुर काहीच माहीत नव्हतं. आणि ते प्रोफेसर पण नाही माहिती पण नसायचं. बरं मराठी इंडस्ट्रीमधून थेट हिंदी इंडस्ट्रीमध्ये काय फरक जाणवला? कल्चरमध्ये फरक पडतो का? हां पडतो पडतो. परत ती थोडं दडपण काय नाही जाणवलं बिकॉज हेमचंद्र हेमचंद्र मराठी असल्यामुळे तो केतन वगैरे मराठी असल्यामुळे तसं त्यावेळी फार फरक नव्हता. ऑफकोर्स होता म्हणजे नट तिकडचं सगळं सेटअप बिटअप आपले त्यावेळी सिनेमे होते 15 लाखाचे त्याचवेळी हा सिनेमा होता तेव्हा 3 करोडचा दॅट टाइम 87ची गोष्ट आहे. एवढा मोठा डिफरन्स होता. अजून आताही आहे आताही आताही काय आता थोडंसं गेलं की आताकडे 2.5-3 करोड, 4 करोडचे मराठी सिनेमे होतात. आता हिंदीचे छोटे सिनेमे होतात. पण जे आमचे रोहित शेट्टी जी वगैरे सिनेमे आहेत ते 110-120 कोटीचे सर्कस वगैरे 125 कोटीचा सिनेमा आहे. 125 कोटीचा सिनेमा आहे. त्यामुळे सेटअपचा असतो. आता परफॉर्मन्स करताना काय हिंदी मराठी गुजराती तमिळ सगळं सारखंच असतो परफॉर्म करताना. पण त्या परफॉर्मन्स काही शॉर्ट टेकिंग जे होतं की लायटिंग असतं कॉस्ट्युम असतात सेट असतो हे सगळं एक ठळक केलेलं असतं तिकडे ते ऑफकोर्स बजेटप्रमाणे. आता आपले सिनेमाला जर मराठी सिनेमे धोधो चालले आपले प्रेक्षकांनी येऊन आशीर्वाद दिला तर आपलेही सिनेमे 30-40 कोटीचे व्हायला हरकत नाही का होत नाही करू शकतात. मराठी सिनेमामध्ये अशी कोणती कमतरता वाटते प्रेक्षक तुला? प्रेक्षक प्रेक्षक येत नाही मी असं म्हणत नाही. प्रेक्षकांना चांगला सिनेमा वाईट सिनेमा कळतो खरंच कळतो. पण खरंच चांगला सिनेमा असेल तर त्याच्या मागे तुम्ही जायला हवं त्यांना सपोर्ट करा पाहिजे. आता गोदावरीसारखा सिनेमा मी वराडी वजन म्हणत नाही चल कॉमेडी होता एक मजा मजा होता. गोदावरीसारखा सिनेमा हा धोधो चालायला पाहिजे होता. खूप चांगला सिनेमा होता. किंवा मला काय सांगायचे सुमित राघवनचा वगैरे सिनेमा होता अतिशय उत्कृष्ट सिनेमा होता. खूप छान सिनेमा होता. लोक गेलेच नाही का जात. चांगला सिनेमा त्यांना तरी सपोर्ट करा. चित्रपट महामंडळाकडे वळणं कसं काय झालं मनामध्ये कसं आलं की त्या निवडणुकीसाठी जावं? नाही ते पण नाही मी पण कसं काय एक शूटिंग करत होतो त्या दरम्यान लोक आली. प्रिया बेर्डे माझ्या नाटकात काम सिनेमात काम करत होती. म्हटलं हिला फॉर्म भरायला घेऊन जायचं तर मला काही डोक्यात नाही म्हटलं घेऊन जा ठीक आहे. म्हणतो त्याच ह्याच्यामध्ये इलेक्शनला बायाकडे तू पण उभा राहा. अरे म्हटलं मला काय माहीत नाही राहा उभा. मी राहिलो उभा आणि उडून आलो. पहिलं 1-2 वर्ष काय लक्ष नव्हतं. म्हटलं चाललंय. नंतर हळूहळू कळलं की यार आपण इंडस्ट्री ह्याच इंडस्ट्रीत आहोत इंडस्ट्रीसाठी काहीतरी करायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा मी रंगकर्मी आंदोलन केलं होतं 1 वर्षापूर्वी तेव्हा मी महामंडळात नव्हतो. मी महामंडळाच्या बाहेर होतो. इंडस्ट्री चालू होत नव्हती. आम्ही आज 1200 लोक 1000-1200 लोक उतरवतो. परेडला आम्ही आंदोलन केलं होतं. अटक केली होती आम्हाला 12-4 आम्ही तिकडे होतो. तिकडे 450-500 माणसं होती. की इंडस्ट्री आपलं काहीतरी जाताना आता वय वर्ष 61-62 किती वर्ष करणार आपण काय 10-15 वर्ष करू. इंडस्ट्रीसाठी काहीतरी करता आलं काहीतरी तर एक पुण्य लागेल. मरताना एक सुख असेल की इंडस्ट्रीसाठी या इंडस्ट्रीने आम्हाला एवढं दिलं आहे एवढं दिलं आहे. आज 120 स्क्वेअर फीटच्या घरात राहायचो 120 आज या हॉलमध्ये बसलो आहे आपण. म्हणजे अजूनही मी मला विश्वास कधी अजूनही विश्वास बसत नाही 20 वर्ष झाली मला इकडे येऊन. एक रूम माझी 130 स्क्वेअर फीटाची आहे ज्यात मी 6 जण राहायचो. तिची एक रूम आहे माझी ती 130 स्क्वेअर फीटाची ह्यात मी 6 जण राहायचो आनंद राहायचो. बरं हा सगळा तू काही काळ सांगितला जर तो जर मोजला तर साधारणतः 38-40 वर्षांचा काळ आहे तुझ्या करिअरचा. विजयदादा एक प्रश्न विचारावासा वाटतो. कलाकार म्हटल्यानंतर तारेवरची कसरत असते. एका बाजूला कला जपायची असते
आपल्यामधली आवड जपायची असते तर दुसरीकडे प्रपंच असतो. हे प्रपंचाचे प्रश्न कधी जाणवले का आणि त्यामागचं कारण काय? फक्त अरे ऑफकोर्स बायको माझी बायको माझी सरोज अरे कॅमेरासमोर काय मी कुठेही माईक घेऊन मी नेहमी सांगतो तिच्याबरोबर. आज तिने आता करोनाच्या अगोदर नोकरी सोडली, बिहारच घेतली तिने, म्हणजे 2020 मी नोकरी सोडली 2020 तिने सांभाळ मला. म्हणजे ते नोकरी सोडण्याचं धाडस पण बँक ऑफ इंडियाचं केवळ ऑफकोर्स मला म्हणजे मी म्हटलं मी नोकरी सोडू ओळून ती तिथे किचनमध्ये इथे असताना नोकरी सोडली मी किचनमध्ये होती वळी माझ्याकडे मला ती तू ठरव डिस्कशन मग काय मग काय कसं होणार तू ठरव इतकं सहज मी नोकरी सोडली बँकेची बँक ऑफ इंडियाची मी करत राहिलो. तर कोरोनाच्या काळात तर मला 1 रुपयाचं काम नव्हतं. 60 महिने 1 रुपया 1 पैशाचं कोणीच नाही केलं, कोणालाच कामं नव्हती, कोणालाच कामं नव्हती. ते 60 महिने मला तिने बायकोने सांभाळलं, सरोज पाटकर तिने सांभाळलं मला. बरं 60 महिने नाही गेली 20 वर्ष आपलं काम असेल तर खूप असतं, खूप असतं. असेल तर काही नसतं, महिना 2-2 महिने काही काम नसतं. बरं आम्ही काय रणवीर सिंग किंवा शाहरुख खान सलमान खान नाही आहे की 150-200 कोटी कमावून ठेवले आहेत. एवढं सगळं मेंटेन करायचं म्हटल्यावर तो असतं आपल्या राशीला पोचलेलं आहे. म्हणजे करोनाच्या काळात माझा मुलगा असिस्टंट डिरेक्टर आहे फॉर ॲड फिल्म वेब सिरीज हिंदी फिल्म. त्याने मला काम दिलं, एक ॲड त्याने दिली मला. पप्पा बरं बरं म्हटलं एवढ्या पैसे काय काम करणार? पप्पा घरात शूट करायची, घरात शूट करायची आणि द्यायची त्यांना मिळतील, जेवायला पैसे मिळतील करा. म्हणून खरंच आहे यार. अच्छा सर, ते शेवटी एक शेवटचा प्रश्न जो विचारल्याशिवाय राहत नाही आणि तो विचारलाच पाहिजे खास करून, ते म्हणजे जसं लक्षा म्हटल्यानंतर लक्षासोबत वाड्या आणि पाट्या हे समीकरणच लागलं होतं चित्रपटांमध्ये, अगदी त्याचप्रमाणे आजही जर बघायचं झालं तर वाडेकर आणि पाटकर, वाडकर हा वाडकर आणि पाटकर या दोघांचा जर विचार करायचा म्हटला तर वाड्यादादा आम्हाला सांगतो की आमचं दोघांचं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे. काय बॉन्ड आहे हा बॉन्ड? म्हणजे कसं आहे, एक तर कॉलेजपासून मित्र होतो मी, आता किती वर्ष 40 वर्ष वगैरे मैत्री झाली तर म्हणजे कॉलेजला एकत्र हो, मग बँकेतसुद्धा होतो, बँकेतसुद्धा आम्ही एकत्र हो, मग ते इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एकत्र हो. त्यामुळे काय इतके मित्र पण असतो सुद्धा एकमेकाला एवढे ओळखून असतो, मग ते राग रुसवे फुगवे ते असतातच. काय रोज काय आपण चांगले राहू शकत नाही, कोणी नवरा बायको राहत नाही, जे खरोखर जे नवरा बायको ते राहत नाही. तुमच्या दोघांमध्ये अशी कधी जबरदस्त झालेली किती वेळा घटना होती? नाही नाही घटना एक अनेक आहेत, अनेक घटना आहेत अनेक. पण आता मी तो हे काढतो सेल्फी काढतो ते एका मोमेंटला मला नाही आवडत होतं, नंतर म्हटलं आता त्याने ते वाहून घेतलं आहे सेल्फीला करू, त्याची इच्छा आहे त्याला करू दे. म्हटलं नट आहेस तू, नटासारखं राहा. पण ते काही त्याला नाही, ते सुरुवातीला ह्या बाबतीत माझी थोडी भांडणं व्हायची काय आहे, पण त्याने तर करून घेतलं आहे ते त्याकडे जमा झालं आहे ते सगळं भंडार जमा झालं आहे फोटोंचं. त्याचं त्याला आयुष्यात पुढे आयुष्यात उपयोग हो, त्याचा काही जरा फायदा हो, एवढंच देवाच्याकडे माझी प्रार्थना आहे. आता एवढं थोडं गेलेलं फक्त भंडार आहे, भंडार आहे, भंडार आहे, पण फुकट गेलं तर कोणी येऊन दे असे फोटो मिळू दे त्याला, की त्याला लाखो रुपये मिळू दे, तेव्हा मग माझा राग जाईल तो. त्याचा फायदा व्हायला पाहिजे ना, नुसतंच करायचं. आता आपण इंटरव्ह्यू करायची, कोणीतरी प्रेक्षकाने ऐकायला पाहिजे, एका तरी प्रेक्षकावर परिणाम झाला, अरे नाही मराठी सिनेमा बघायला पाहिजे आणि तुम्ही बघितलं तर मी म्हणून ह्या आपल्या इंटरव्ह्यूचं एक फलित आहे. असे इंटरव्ह्यू मी 400-500 दिलेत, फलित व्हायला पाहिजे काहीतरी काहीतरी पोट तिडकीने मी बोलतो यार. मी कुठे म्हटलं माझा सिनेमा बघायला, मी गोदावरी बघा म्हटलं, मला काही सांगायची सारखा सिनेमा तुम्ही काय नाही बघितला हे प्रेक्षकांना विचारू इच्छितोय मी, माझा सिनेमा तुम्ही काय नाही बघितला हे नाही बोलतोय मी. माझा एक गुन्हाळा सिनेमा जो पहिला होता अप्रतिम सिनेमा होता, जो आता लोक बघतात आत्ता फुकट ॲमेझॉनवर लोक फोन करतात मला अरे काय फिल्म आहे रे, नाही रे लोक बघायला. चांगला सिनेमा लोकांना का बघायला आवडत नाही मला कळत नाही, अगदी वेगळ्या विषयाला हात घाला, वेगळा विषय. बरं सिरीज पण नव्हतो तो, सिरियस लढायचे बोक्स काय मला असं पण नाही, अशी मजा करत तो अख्खं लाईव्ह शॉट सिनेमा होता.
तुम्ही चांगले सिनेमे बघा, चांगले सिनेमे आहे म्हटलं कळलं तुम्हाला, तुम्ही जाऊन बघा, बघा जाऊन. निश्चित मला असं वाटतं की तू ज्याप्रमाणे अपेक्षा करतोस की ही मुलाखत बघितलीच गेली पाहिजे, आशा आहे की ही मुलाखत बघितली जाईल. आणि मी ज्याप्रमाणे म्हटलं की आपल्यामध्ये एक आंधळी कोशिंबीर खेळ चालू होता, आज शेवटी तुला पकडलंस आणि तुझ्याबरोबर गप्पा झालेल्याच आहेत. सो मला असं वाटतं दर्शकांनो, हे होते विजय पाटकर, ज्यांनी जवळजवळ त्यांच्या कारकिर्दीची 40 वर्ष विनोदाला म्हणा, चित्रपट क्षेत्राला दिलेली आहेत, ज्याच्याबद्दल आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, कमेंट तर कराच करा त्यावर, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा.